नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नागपूर शाखेमध्ये कार्यरत असून आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन भाग 2 अभ्यासणार आहोत. भाग 1 आपण मागील आठवड्यामध्ये याचा अभ्यासला होता. आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण त्याचा पार्ट 2 म्हणजेच भाग 2 अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या भाग 2 बरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आढावा सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे, मागील मार्गदर्शन सत्रामध्ये आपण प्रश्न जे असतील किंवा संभाव्य प्रश्नमाला बघितली नव्हती, मात्र आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये संपूर्ण या घटकावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा आढावा सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आजच्या मार्गदर्शन सत्रा मध्ये त्या पुढील जो भाग असेल, जसं यापूर्वी आपण संयुक्त महाराष्ट्र सभा असेल, संयुक्त महाराष्ट्र परिषद असेल, सोबतच दार कमिशन, त्यानंतर म्हणू आपण अकोला करार, नागपूर करार, JVP समिती, राज्य पुनर्रचना आयोग किंवा एस फाझल अली कमिशन, ठीक आहे, तर या संपूर्ण बाबतीमध्ये एक तपशीलवार आढावा घेतला होता. आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण त्याच्या पुढचा भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या मार्गदर्शन सत्रामध्ये जसं आपण म्हणतो की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून तर आज ताग आहेत, म्हणजे आजचे जे काही मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे उद्धवजी ठाकरे, तर जे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे याच्या एकंदर कारकिर्दीविषयीचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं असतं. ठीक आहे, कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने मी आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मुख्यमंत्र्यांचा जीवन प्रवास या ठिकाणी आपण घेणार नाही आहोत. तत्पूर्वी फक्त आपल्याला एक सांगायचं आहे की या मुख्यमंत्र्यांची एकंदरीत जी कारकिर्द आहे ती कारकिर्द मात्र आपल्याला अभ्यासायची आहे. जसं आता नुकतंच जर म्हणू आपण तर देवेंद्र फडणवीस जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्रामध्ये योजना स्पेशली आपल्याला म्हणता येईल जी खूप जास्त प्रसिद्ध झाली होती, आजकाल त्या योजनेवरती दोषारोपण सुद्धा किंवा आरोप सुद्धा केले जातात. ठीक आहे, जलयुक्त शिवार योजना, ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रसिद्ध योजना, ठीक आहे, किंवा घटना त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाल्या त्याच्यावरती सुद्धा आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थी मित्रांना एक नम्र विनंती आहे, ठीक आहे, की जसं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे 11वीचं पुस्तक आहे जुन्या सिलेबसचं, ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीपासून तर म्हणता येईल आपल्याला विलासराव देशमुख, अशोकरावजी चव्हाण यांच्या कारकिर्दीपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास दिला आहे, तो तिथून तुम्ही कव्हर करू शकता. राहिली गोष्ट देवेंद्र फडणवीस आणि उद्धवजी ठाकरे यांच्या कारकिर्दीविषयी, ठीक आहे, तर ते आपल्या करंट अफेअर्स मध्ये आपल्याला वाचायला मिळतील. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला त्या मुख्यमंत्र्यांचा जीवन प्रवास सुद्धा वाचणं गरजेचं असतं. ठीक आहे, मुख्यत्वे करून त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना असतील किंवा महत्वपूर्ण योजना असतील त्यांचा आढावा आपल्याला त्या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त ठरणार आहे. ठीक आहे, तर ती झाली गोष्ट यानंतरची. आपलं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन भाग 2 आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण असेच नवनवीन टॉपिक जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लगेचच आपण यानंतरच्या मार्गदर्शन सत्रापासून महाराष्ट्रातील जे महत्वपूर्ण समाज सुधारक असतील त्या समाज सुधारकांच्या जीवन कार्याविषयी परिचय करून घेणार आहोत. मित्रांनो, आता समाज सुधारकांच्या बाबतीमध्ये समजा जर सांगायचं झालं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे, की जसं आपण जहाल कालखंड राष्ट्रसभेचा अभ्यासला होता, मवाळ कालखंड अभ्यासला होता, सशस्त्र क्रांतिकारी चळवळी अभ्यासल्या होत्या, ठीक आहे, सोबतच भारतातील काही सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी अभ्यासल्या होत्या, ठीक आहे, त्यामध्ये सुद्धा जे काही जसं राजा राम मोहन राय आपल्याला म्हणता येईल, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, ठीक आहे, तर यासारख्या महान व्यक्तींचा समावेश सुद्धा आपण समाज सुधारकांमध्येच करतो. ठीक आहे, जसं मी तुम्हाला ज्यावेळी भारतातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी शिकवत असताना एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगितली असेल ती म्हणजे अशी की जसं महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजश्री शाहू महाराज असतील आणि महर्षी कर्वे असतील, हे 4 समाज सुधारक आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कुठल्याही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत. ठीक आहे, तर या अगदी सुरुवातीला या 4 समाज सुधारकांविषयी, सोबतच काही जे काही समाज सुधारक असतील महत्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याही जीवन कार्याविषयी आढावा घेण्याचा प्रयत्न आपण यापुढील मार्गदर्शन सत्रामध्ये करणार आहोत. मित्रांनो, फक्त एक वास्तविकता मी आपल्याला समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की समाज सुधारकांची संख्या इतकी आहे
की आपण त्यांचा वर्षभर जरी अभ्यास केला तरी आपले लेक्चर संपणार नाहीत आणि तुमचं वाचणं संपणार नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे महत्वपूर्ण समाज सुधारक असतील तेच आपण आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, जसं आता एक दोन ओळींमध्ये ज्या समाज सुधारकांविषयीची माहिती आहे ते तर आपण परस्पर टाळणार आहोत, कारण सोबतच आपल्याला म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास तर आज आपला संपत आहे. ठीक आहे, पण सोबतच आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास कम्प्लीट करावयाचा आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास कम्प्लीट करावयाचा आहे. तर त्या अनुषंगाने आपले जितक्या लवकर समाज सुधारकांचे लेक्चर संपतील तितके लवकर आपण प्राचीन व मध्ययुगीन भारताचा अभ्यास सुरू करू शकतो. ठीक आहे, तर हाच एक सांगण्याचं प्रामाणिक प्रयत्न आपल्या समोर आहे. ठीक आहे, चला तर मग आजच्या मार्गदर्शन सत्राला उशीर न करता आपण सुरुवात करूयात. ठीक आहे मित्रांनो, यापूर्वीच्या संपूर्ण घडामोडी आपण मागील मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासल्या होत्या. आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये पहा की त्यानंतरची जी काही भूमिका होती, म्हणजे आपण पाहिलं होतं धार कमिशन. ठीक आहे, आणि धार कमिशन पुढे संयुक्त महाराष्ट्राची मागणी मांडण्यासाठी मग आपल्याला माहिती आहे की आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील महत्वपूर्ण नेत्यांची जी बैठक असेल ती बैठक अकोला येथे पार पडली होती. ठीक आहे, आणि या अकोला बैठकीमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला होता की बाबा वराड म्हणता येईल आपल्याला किंवा विदर्भाचा जो भाग आहे मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची मागणी धार कमिशन समोर मांडण्यात यावी. मात्र ती समजा धार कमिशननी अमान्य केली तर मग महाविदर्भाची मागणी या धार कमिशन समोर मांडण्यासाठी अकोला करार करण्यात आला होता. त्यानंतर आपल्याला माहितीये की धार कमिशनच्या ज्या अटी असतील त्या अटींकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं काँग्रेस कार्यकारिणीकडून. आणि नंतर मग सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू सोबतच पट्टाभी सीतारामय्या यांच्या नेतृत्वाखाली JVP समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र JVP समितीमध्ये सुद्धा मुंबई हे महाराष्ट्रामध्ये नसेल अशाच पद्धतीचा एकंदरीत निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला होता. आणि मग त्या अनुषंगाने नागपूर या ठिकाणी नागपूर करार अस्तित्वात आला होता, त्याबद्दलच्या आपण तपशीलवार अटी किंवा तरतुदींचा सुद्धा आढावा मागील मार्गदर्शन सत्रामध्ये घेतला होता. ठीक आहे, आता यानंतरचा टप्पा म्हणजे त्रिराज्याचा ठराव. त्रिराज्याचा ठराव जसं आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असेल, ठीक आहे, की 8 नोव्हेंबर 1955 रोजी, ठीक आहे, मराठी लोकांचा जो तीव्र विरोध झाला होता, कारण आपल्याला माहिती आहे की सरळ सरळ JVP समितीने आपल्या शिफारसींमध्ये मांडलं की मुंबई हे महाराष्ट्रात नसेल. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन हे मुंबईसाठी जास्त होतं. ठीक आहे, कारण आपल्याला माहिती आहे की तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र म्हणू आपण, ठीक आहे, तर अशा दोन म्हणजे मराठी भाषिक आणि गुजराती भाषिकांचा मिळून जो आहे तो मुंबई प्रांत बनला होता. मात्र ज्यावेळी भाषावार प्रांत रचनेनुसार स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील बहुतेक नेत्यांनी घेतला होता, त्या अनुषंगाने मग गुजराती लोकांना सुद्धा आपल्या गुजरातमध्ये मुंबई हवी होती, तर इकडे महाराष्ट्रातील मराठी जनतेला मात्र मुंबई जी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये हवी होती. आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन उभं राहिलं होतं. तर आपल्याला माहिती आहे की JVP समितीमध्ये सरळ सरळ अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा जाहीर केल्यानंतर की मुंबई हे महाराष्ट्रामध्ये नसेल, साहजिकच आहे महाराष्ट्रातील जी मराठी जनता होती या मराठी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ठीक आहे, आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मग मराठी आंदोलनकर्त्यांमध्ये जी असंतोषाची भावना निर्माण झाली होती या असंतोषाच्या भावनेमधूनच मग संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अक्षरशः पेटलं होतं. ठीक आहे, तर हा मराठी लोकांचा तीव्र विरोध पाहून, ठीक आहे, जी काँग्रेस वर्किंग कमिटी होती, आपल्याला माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रसभा, ठीक आहे, हा एक भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात होता. ठीक आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे यशस्वीपणे पेलणारा जो राजकीय पक्ष होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ठीक आहे, याचं अस्तित्व त्या काळामध्ये सुद्धा खूप मोठं होतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं सांगता येईल की एक अखिल भारतीय स्तरावर, ठीक आहे, असलेला सर्वात मोठा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, आणि त्या पक्षाचे पंतप्रधान आपल्याला माहिती आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, तर या मराठी लोकांच्या तीव्र विरोधामुळे जी काँग्रेस वर्किंग कमिटी होती या काँग्रेस वर्किंग कमिटीने नवीन त्रिराज्याचा ठराव पारित केला होता. ठीक आहे, आता त्रिराज्य म्हणजे काय, तर या काँग्रेस वर्किंग कमिटीने तीन राज्यांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आपल्या शिफारशींमध्ये मांडला होता. जसं पहा या ठिकाणी पहिलं राज्य गुजरात भाषिकांचे एकसंध राज्य असेल. ठीक आहे, दुसरं राज्याची जी संकल्पना मांडली होती त्रिराज्य योजनेमध्ये ती म्हणजे अशी की मुंबई शहर व मुंबई यांचे, मुंबई उपनगर यांचे एक स्वतंत्र राज्य असेल.
ठीक आहे, आणि मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्र राज्य असेल अशा पद्धतीची एकंदरीत त्रिराज्य योजना या काँग्रेस वर्किंग कमिटीकडून मांडण्यात आली होती. ठीक आहे, मात्र महाराष्ट्रातील मराठी जी जनता होती या मराठी जनतेची मागणी काय होती, तर मुंबईसह संपूर्ण जो काही मराठी भाषिक आहे हा मराठी भाषिक प्रांत एक छत्राखाली किंवा एक अंमलाखाली आला पाहिजे अशा पद्धतीची मागणी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांची होती. आणि म्हणूनच आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी की साहजिकच हा जो काँग्रेस वर्किंग कमिटीचा त्रिराज्याचा प्रस्ताव होता हा त्रिराज्याचा प्रस्ताव महाराष्ट्रातील मराठी जनतेला मान्य झाला नाही आणि म्हणूनच पर्यायाने त्यांनी त्रिराज्य ठरावाला विरोध दर्शविला होता. तर ह्या संपूर्ण ज्या गोष्टी असतील त्रिराज्य योजनेच्या संदर्भामध्ये मित्रांनो ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्याच आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडून त्रिराज्य प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव विधानसभेत मांडण्याची तयारी सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर त्याच्या विरोधामध्ये सेनापती बापट, ठीक आहे, यांनी मुंबईच्या ओव्हल मैदानावरून विधानसभेवरची महाराष्ट्र विधानसभेवरती किंवा मुंबई प्रांताच्या विधानसभेवरती म्हणू आपण मोर्चा काढला होता. ठीक आहे, आता काँग्रेस वर्किंग कमिटीने ते त्रिराज्य योजना तयार केली होती त्या अनुषंगाने मुंबई राज्याचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते आपल्याला माहितीये की मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री, ठीक आहे, ते म्हणजे बाळासाहेब खेर, त्यांची कारकीर्द संपुष्टात आल्यानंतर मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी मोरारजी देसाई यांची वर्णी लागली होती. ठीक आहे, आणि मोरारजी देसाई हे गुजराती भाषिक होते आणि स्वाभाविकच त्यांना सुद्धा गुजरातमध्ये मुंबई हवी होती आणि त्या अनुषंगाने मग मुंबई समजा गुजराती भाषिकांना मिळत नसेल तर ती मराठी भाषिकांना सुद्धा मिळू नये अशा पद्धतीचा अट्टहास मोरारजी देसाई यांचा होता. ठीक आहे, आणि म्हणूनच आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे, की मोरारजी देसाई यांनी तत्काळ काँग्रेस वर्किंग कमिटीने मंजूर केलेल्या त्रिराज्य योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र किंवा मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये मांडण्याची तयारी केली होती. मात्र या पार्श्वभूमीवर सेनापती बापट ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली होती यांनी या मोरारजी देसाईंच्या या त्रिराज्य प्रस्तावाच्या विरोधामध्ये मुंबईच्या ओव्हल मैदानावरून मुंबई विधानसभेवरती मोर्चा काढला होता. त्यानंतर पहा 21 नोव्हेंबर 1955 रोजी या त्रिराज्य योजनेच्या विरोधामध्ये एक दिवसाचा लाक्षणिक संप पाळण्याचा निर्णय सुद्धा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आला होता. ठीक आहे, मग जो हा दिवस आहे 21 नोव्हेंबर 1955 या दिवशी मोरारजी सरकारने जारी केलेला जो जमावबंदी आदेश होता हा जमावबंदी आदेश सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखालील जमावाने मोडला. तर स्वाभाविक आहे मित्रांनो आपल्याला माहितीये की सध्याच्या परिस्थितीमध्ये समजा अशा पद्धतीची कुठली परिस्थिती निर्माण होत असेल तर सरळ सरळ आपल्याला माहितीये की कलम 144 लावलं जातं जमावबंदी आदेश म्हणू आपण. ठीक आहे, किंवा त्याला कर्फ्यू वगैरे अशा पद्धतीचा एक शब्द प्रयोग करतो आपण. ठीक आहे, तर या मोरारजी सरकारने या दिवशी म्हणजेच 21 नोव्हेंबर 1955 रोजी ज्या दिवशी एक दिवसाचा लाक्षणिक संप पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता या दिवशी मोरारजी सरकारने जमावबंदी चा जो आदेश आहे हा आदेश जारी केला होता. मात्र हा आदेश सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखालील जमावाने मोडला होता. ठीक आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं तर या दिवशी जमावबंदी आदेश या आंदोलनकर्त्यांनी मोडला त्यावेळी मोरारजी सरकारच्या आदेशानुसार या आंदोलनकर्त्यांवरती गोळीबार करण्यात आला होता आणि या गोळीबारामध्ये जवळजवळ 15 आंदोलक हुतात्मा झाले होते तर 300 लोक जे आहेत ते 300 लोक जखमी झाले होते. आणि म्हणूनच मोरारजी सरकारने केलेल्या या गोळीबाराच्या निषेधार्थ, ठीक आहे, पाव वा गाडगीळ यांनी त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच विधानसभेतील जे 116 आमदार होते या 116 आमदारांनीही आपापले राजीनामे देण्याचा निर्णय घेतला होता. तर अशा पद्धतीची संपूर्ण जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण झाली होती. ठीक आहे, कारण निष्पाप 15 आंदोलक त्या गोळीबारामध्ये हुतात्मा झाल्यामुळे बरेचसे जे मराठी भाषिक लोक होते यांच्या ज्या भावना म्हणता येईल आपल्याला त्या भावना दुखावल्या होत्या आणि त्याचाच परिणाम आपल्याला विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये पाहायला मिळाला होता असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. ठीक आहे, आणि त्याचाच परिणाम म्हणू आपण की विधान परिषद सदस्य असलेले पावा गाडगीळ यांनी त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर विधानसभेतील 116 आमदारांनीही आपापल्या पदाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला होता. तर ही संपूर्ण जी घडामोड आहे ही घडामोड त्या गोळीबारानंतर म्हणू आपण तर महाराष्ट्र किंवा मुंबई विधान परिषदेमध्ये निर्माण झाली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण.
त्यानंतर पहा की क्षमता क्षमता क्षमेना अशा पद्धतीची परिस्थिती संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या संदर्भामध्ये निर्माण झाली होती. ठीक आहे, इकडे मराठी भाषिक लोकांचा जो असंतोष आहे हा असंतोष कमी होत नव्हता. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर म्हणजे 16 जानेवारी 1956 रोजी जे भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पुनर्रचनेसंबंधी एक धोरण जाहीर केलं होतं. मित्रांनो, आता संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन आहे किंवा अशा पद्धतीचं आंदोलन केवळ महाराष्ट्रामध्येच सुरू होतं असं आपल्याला म्हणता येईल नाही. ठीक आहे, कारण ज्यावेळी आपण भाषावार प्रांत रचना हा शब्द प्रयोग करतो तर भाषावार प्रांत रचनेनुसार अस्तित्वात येणारं पहिलं राज्य होतं तेलुगू भाषिक आंध्र प्रदेश. आणि आपल्याला माहिती आहे पोट्टी श्रीरामलू हे जे काँग्रेसचे नेते होते यांनी उपोषण केलं होतं. ठीक आहे, आणि मला नेमके उपोषणाचे दिवस आठवत नाहीये, पण 54 की 56 दिवसांच्या उपोषणानंतर ठीक आहे त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्यामुळे तात्काळ काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीने ठीक आहे भाषावार प्रांत रचनेला हिरवा कंदील दिला होता. ठीक आहे, तर ह्या संपूर्ण घडामोडी आपल्याला राज्यशास्त्रामध्ये शिकवल्या जातीलच. ठीक आहे, तर 16 जानेवारी 1956 रोजी भारताचे जे पंतप्रधान होते कोण, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपलं राज्य पुनर्रचने संबंधीचं धोरण जाहीर केलं होतं. आणि परत एकदा पहा त्यांनी मुंबईच्या बाबतीमध्ये एक परत एक डाव खेळला होता असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ठीक आहे, आता राज्य पुनर्रचने संबंधीचं जे धोरण आहे ते धोरण जाहीर करत असताना काही महत्वपूर्ण 3 अटी किंवा तरतुदींचा समावेश पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यामध्ये केला होता. त्यातली पहिली अट किंवा तरतूद होती मुंबई शहर हे केंद्रशासित राहील. ठीक आहे, मुंबई शहर हे केंद्रशासित राहील, सोबतच म्हणू आपण तर विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिक महाराष्ट्र आणि सौराष्ट्र व गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्ये, सौराष्ट्र कच्छ सह गुजरात अशी 2 स्वतंत्र राज्ये जी आहेत ती अस्तित्वात येतील. त्यानंतर कानडी भाषिकांचे मैसूर राज्य ज्याला आपण कर्नाटक असं संबोधतो. ठीक आहे, तर कानडी भाषिकांचं कर्नाटक म्हणजेच मैसूर राज्य अस्तित्वात येईल अशा पद्धतीचं राज्य पुनर्रचने संबंधीचं धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंनी जाहीर केलं होतं. मित्रांनो, अशा पद्धतीचा एकंदरीत जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला पंजाब हरियाणाच्या संदर्भामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की पंजाबची राजधानी चंदीगड आणि हरियाणाची राजधानी सुद्धा चंदीगड. ठीक आहे, तर चंदीगडच्या बाबतीमध्ये नेमकी हीच पार्श्वभूमी तयार झाली होती आणि केंद्र सरकारने तिथे कुठली खेळी खेळली तर पंजाब आणि चंदीगडला सुद्धा पंजाब आणि हरियाणाला सुद्धा चंदीगड हे राजधानीचं ठिकाण देण्यात आलं होतं आणि चंदीगड जे आहे ते केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अशा पद्धतीचा राजकीय सौदा हा मराठी भाषिक लोकांना मान्य नव्हता. ठीक आहे, आणि तीच भूमिका नेमकी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या राज्य पुनर्रचना संबंधीच्या धोरणामध्ये मांडली होती. आणि म्हणूनच त्रिराज्य योजना ज्या योजनेमध्ये म्हणू आपण तेच मुंबईच्या संदर्भामध्ये सुद्धा मराठी भाषिकांची अवहेलना करण्यात आली होती. ठीक आहे, तर त्रिराज्य योजना व पंडित नेहरूंचा हा जो राज्य पुनर्रचने संबंधीचा निर्णय होता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मात्र संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन आहे हे आंदोलन अक्षरशः पेटलं होतं. ठीक आहे, कारण संपूर्ण जो संघर्ष सुरू होता हा संघर्ष फक्त आणि फक्त मुंबईसाठी होता. कारण संपूर्ण मराठी भाषिक प्रांतांसह मुंबई मिळून संयुक्त महाराष्ट्र बनले पाहिजे ही सुरुवातीपासूनची जी मागणी होती मराठी भाषिकांची, त्या मागणीला कुठे ना कुठेतरी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीकडून केराची टोपली दिली जात होती आणि म्हणूनच हे आंदोलन पुन्हा एकदा ठीक आहे पेटलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा की हे आंदोलन पेटलेलं असतानाच मोरारजी सरकारने परत एकदा या जमावावरती किंवा या आंदोलनकर्त्यांवरती गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. आणि मग त्यावेळी मोरारजी सरकारने केलेल्या गोळीबारामध्ये जवळजवळ 106 जण हुतात्मा झाले होते. या हुतात्म्यांमध्ये काही महिलांचा सुद्धा समावेश होता, जसं काही महिलांची नावं आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असतील तर कमलाबाई मोहिते, ठमाबाई सूर्यभान ठीक आहे इत्यादी महिला सुद्धा या हुतात्म्यांमध्ये सहभागी होत्या. ठीक आहे, तर या कृतीचे वर्णन लालजी पेंडसे यांनी नरमेद यज्ञ असं केलं होतं. ठीक आहे, ही एक गोष्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. सोबतच म्हणू आपण तर या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवेळी हौतात्म्य पत्करलेल्या या 106 सुपुत्रांच्या हुतात्मा स्मारकाची मुंबईतील फ्लोरो फाउंटन जवळ उभारणी करण्यात आली आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल ठीक आहे मुंबईशी ज्यांचा संबंध असेल, तर मुंबईतील फ्लोरो फाउंटन जवळ यांचं हुतात्मा स्मारक जे आहे ते उभं करण्यात आलं आहे किंवा त्याची पायाभरणी करण्यात आली आहे. ठीक आहे, तर मोरारजी सरकारने केलेल्या या गोळीबारामध्ये 106 जण हुतात्मा झाले म्हणून
या घटनेच्या निषेधार्थ भारताचे जे अर्थमंत्री होते सी डी देशमुख, ठीक आहे, तर यांनी आपल्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला होता. सोबतच म्हणू आपण तर यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा मोरारजी सरकारने केलेल्या या गोळीबाराच्या निषेधार्थ त्यांच्या समाज कल्याण मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मात्र भारताचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मात्र यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या समाज कल्याण मंत्री पदाचा राजीनाम्यावरती शिक्कामोर्तब केलं नाही. त्यांचा राजीनामा जो आहे तो पंडित नेहरूंकडून नामंजूर करण्यात आला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. त्यानंतर पहा आता संयुक्त महाराष्ट्र समिती. निदान महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना ही एक गोष्ट तर समजून आली होती की जे काँग्रेस कार्यकारिणी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल हा काँग्रेस पक्ष महाराष्ट्राला मुंबई देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. सोबतच म्हणू आपण तर जी काही मराठी भाषिकांची मागणी होती की मुंबईसह संपूर्ण मराठी भाषिक प्रांत हा एक अंमलाखाली आला पाहिजे, या मागणीला कुठून ना कुठून तरी काँग्रेस कार्यकारिणीकडून विरोध होत होता आणि म्हणूनच काँग्रेसचा पराभव करण्यासाठी किंवा काँग्रेसला निवडणुकीमध्ये ठीक आहे तोंड देण्यासाठी म्हणता येईल आपल्याला 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये एक सभा झाली होती. या सभेमध्ये महाराष्ट्रातील जे 11 बिगर काँग्रेसी पक्ष होते, ठीक आहे, आता या 11 बिगर काँग्रेसी पक्षांमध्ये काही नावं आपल्याला स्क्रीनवरती दिसत असतील मित्रांनो, ठीक आहे, याच्यावरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रश्न सुद्धा विचारण्यात आला होता. तर साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशान गट, मजदूर किसान पक्ष, ठीक आहे, त्यानंतर भारतीय जनसंघ, शेड्यूल कास्ट फेडरेशन, हिंदू महासभा इत्यादी 11 बिगर काँग्रेसी पक्ष हे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधामध्ये एकत्र येऊन ठीक आहे केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील टिळक स्मारक मंदिरामध्ये या पक्षांची एक सभा झाली. या सभेमध्येच या 11 बिगर काँग्रेसी पक्षांची मिळून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. ठीक आहे, पुढे संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्र समितीची कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली होती. या कार्यकारिणीमध्ये समजा जर आपण पाहिलं तर या कार्यकारिणीमध्ये भाई श्रीपाद अमृत डांगे हे त्याच्या अध्यक्षपदी होते, उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर त्रेम रा नरवणे, जनरल सेक्रेटरी पदी एस एन जोशी यांची निवड करण्यात आली होती. तर या संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये प्र के अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, मधु दंडवते, ग त्रेम माडखोलकर, सेनापती बापट, दुर्गा भागवत, अहिल्याबाई रांगणेकर, क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी लोकांचा समावेश होता. कुठल्या? संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये. मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र समितीचा उल्लेख जो आहे तो यापूर्वी सुद्धा आला आहे, यापूर्वी सुद्धा आला आहे, आपण मागच्या मार्गदर्शन सत्रामध्ये पाहिलं होतं. ठीक आहे, मात्र संयुक्त महाराष्ट्र समिती जी आज आपण पाहतोय ठीक आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की ही संयुक्त महाराष्ट्र समिती संयुक्त महाराष्ट्र घडवून आणण्यासाठी 11 बिगर काँग्रेसी पक्षांनी स्थापन केली होती एकमताने पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये, ज्याच्या सभेच्या अध्यक्षपदी होते केशवराव जेधे. ठीक आहे, त्यानंतर पहा 27 जुलै 1956 रोजी मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार सह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी समितीकडून, कुठल्या समितीकडून, तर या संयुक्त महाराष्ट्र समितीकडून दिल्ली येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 1960 मध्ये ही जी समिती आहे म्हणजे ज्यावेळी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ठीक आहे, तर निर्मितीनंतर मात्र ही संयुक्त महाराष्ट्र समिती बरखास्त करण्यात आली होती. या संपूर्ण ज्या घटना असतील, घटनाक्रम असेल, हा आपल्याला संयुक्त महाराष्ट्र समितीचा लक्षात ठेवायचाच. याच्यावरती सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बऱ्यापैकी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आपण. चला त्यानंतर पहा की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये साहित्यांनी वेगवेगळे जे साहित्य आहे, मग त्याच्यामध्ये वृत्तपत्र म्हणता येईल आपल्याला किंवा ज्या ज्या काही लोककला किंवा लोकसाहित्य जे निर्माण झालं होतं, त्यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये कुठली कुठली महत्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दलचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, या राष्ट्रीय साहित्य किंवा म्हणता येईल आपल्याला वृत्तपत्रांच्या कामगिरीवरती सुद्धा वेळोवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याच अनुषंगाने आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये या वृत्तपत्र किंवा इतर साहित्यांची कामगिरी सुद्धा जाणून घेणार आहोत. तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला म्हणता येईल की वृत्तपत्र हे
समाज जागृतीचं प्रभावी माध्यम म्हणून ओळखलं जात आणि त्याच अनुषंगाने ठीक आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील वृत्तपत्रांची आवश्यकता ओळखून आचार्य प्र के अत्रे यांनी दैनिक मराठा या वृत्तपत्राची सुरुवात केली होती. नेमका याच सेंटेन्स वरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्न विचारला यापूर्वी. ठीक आहे, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे आपल्याला माहिती आहेत. प्रबोधनकार ठाकरे जे बाळासाहेब ठाकरे आहेत हिंदू हृदय सम्राट त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी प्रबोधन, खाडीलकरांनी नवा काळ, सकाळ, प्रभात, नवयुग अशा अनेक वृत्तपत्रांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये ठीक आहे महाराष्ट्रातील जनतेमध्ये जनजागृती घडवून आणण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं होतं. सोबतच म्हणू आपण तर माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली ही जी लावणी किंवा छक्कड जी आहे जी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली होती. ठीक आहे, तर हे गीत लावणी किंवा छक्कड संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणा गीत होते. ठीक आहे, जे गायलं होतं शाहीर उमर शेख यांनी, जे लाल पावटा कला पथक मुंबई येथील गायक होते, शाहीर होते. कोण? तर शाहीर उमर शेख. ठीक आहे, तर या लावणी किंवा छक्कड मध्ये म्हणजेच कोणती, माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली या लावणी किंवा छक्कड मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची जी घोषणा आहे ही घोषणा दडलेली आहे. ठीक आहे, आणि या घोषणे स्वरूपच म्हणू आपण की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे हे प्रेरणा गीत ठरलं होतं. ठीक आहे, तर थोडक्यात मी आपल्याला ते ऐकवून घेतो. ठीक आहे, तुम्ही युट्यूब वरती सुद्धा ते बघू शकता थोडक्यात. ठीक आहे, नाहीतर तुम्ही विचार करत असाल सर सरांनी काय लावलाय, मागच्या वेळेला आम्हाला डॉक्युमेंटरी दाखवली, यावेळी कुठलं तरी, फक्त काही ओळी ज्या आहेत त्या ओळी आपण या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या प्रेरणा गीताच्या संदर्भामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर ती जी लावणी किंवा छक्कड आहे, ठीक आहे, ती छक्कड लिहिली होती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ती गायली होती लाल बावटा कला पथक मुंबई येथील जे शाहीर होते शाहीर उमर शेख यांनी ती गायली होती. ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या गायली, मला ते दाखवण्याचा प्रयत्न केला की ती लावणी किंवा छक्कड जी आहे जे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं प्रेरणा गीत ठरलं होतं. ठीक आहे, त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर त्याचे काही शब्द जे आहेत ते आपण ऐकले आता. ठीक आहे, असो तर अशा पद्धतीने हे जे काही लावणी किंवा छक्कड होती जे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं प्रेरणा गीत ठरलं होतं याच्यामध्ये जी संयुक्त महाराष्ट्र समिती होती जी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखालील सभेमध्ये ज्या 11 बिगर काँग्रेसी पक्षांनी स्थापन केली होती पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये. ठीक आहे, तर या संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा या लावणी किंवा छक्कड मध्ये, ठीक आहे, जी आपण आता ऐकली की माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहिली, ठीक आहे, जी लिहिली होती अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आणि जी गायली होती लाल बावटा कला पथक मुंबई येथील शाहीर उमर शेख यांनी, याच्यामध्ये या संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा दडलेली होती जे या संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं प्रेरणा गीत ठरलं होतं मित्रांनो. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू आता आपण. त्यानंतर पहा की संयुक्त महाराष्ट्राचे जे आंदोलन आहे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असताना 7 ऑगस्ट 1956 रोजी, ठीक आहे, मराठी भाषिकांची जी मागणी होती की मुंबईसह संपूर्ण मराठी भाषिक प्रांत हा एका अंमलाखाली आला पाहिजे या मागणीकडे दुर्लक्ष करून किंवा मराठी भाषिकांची मागणी मान्य न करता, ठीक आहे, संसद, आता संसद म्हटल्यानंतर आपल्याला माहितीये संसदेचे दोन सभागृह लोकसभा आणि राज्यसभा, त्यापैकी लोकसभेमध्ये कोणाचं बहुमत असेल, काँग्रेस पक्षाचं, ज्या अर्थी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे, तर या संसदेमध्ये महाद्विभाषिक राज्याचा कायदा पारित करण्यात आला होता. आता हे महाद्विभाषिक राज्य म्हणजे काय होतं ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. तर या महाद्विभाषिक राज्याच्या कायद्यानुसार मराठी व गुजराती भाषिकांचे मुंबई राज्याची मराठी व गुजराती भाषिकांचे मिळून मुंबई राज्याची निर्मिती करण्यात आली होती. ठीक आहे, आता या महाद्विभाषिक राज्यामध्ये काय करण्यात आलं होतं तर महाराष्ट्रातील मुंबईसह 10 जिल्हे, विदर्भातील 8 जिल्हे, मराठवाड्याचे 5 जिल्हे आणि गुजरात सौराष्ट्रच्या 16 जिल्ह्यांचा समावेश या द्वैभाषिक महाद्विभाषिक राज्यामध्ये करण्यात आला होता. ठीक आहे, ज्याचं नाव काय ठेवण्यात आलं होतं, मुंबई राज्य, मुंबई राज्य. ठीक आहे, आता याच्यावरती बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होताना सुद्धा आपल्याला दिसतील कारण आपल्याला माहिती आहे की आधी जो मुंबई प्रांत होता, मुंबई प्रांत होता त्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, ठीक आहे, त्यानंतर मोरारजी देसाई, त्यानंतर मग 7 ऑगस्ट 1956 मध्ये संसदेने पारित केलेल्या या महाद्विभाषिक राज्याच्या कायद्यानुसार मग मुंबईचं राज्य अस्तित्वात आलं आणि या मुंबई राज्याचे पहिले
जे मुख्यमंत्री होते ते म्हणजे यशवंतराव चव्हाण. ठीक आहे, तर या महाद्विभाषिक राज्यामध्ये जो महाद्विभाषिक राज्य 7 ऑगस्ट 1956 संसदीय कायद्यानुसार निर्माण करण्यात आला होता, यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईसह 10 जिल्हे, विदर्भातील 8 जिल्हे, मराठवाड्यातील 5 जिल्हे आणि गुजरात सौराष्ट्रमधील 16 जिल्ह्यांचा समावेश होता. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि इतक्या मोठ्या या महाद्विभाषिक राज्याचा म्हणजेच मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. आणि या यशवंतराव चव्हाणनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली होती त्यावेळी ग्वाही दिली होती की बंदुकीची गोळी न वापरता, बंदुकीची गोळी न वापरता मी राज्य करून दाखवेल, अशा पद्धतीची जी ग्वाही आहे ती ग्वाही या मुंबई राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच यशवंतराव चव्हाणांनी दिली होती. आता हे जे महाद्विभाषिक राज्य आहे, थोडक्यात आपल्याला हे मॅप या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असेल, यामध्ये पहा जो रंगीत आपल्याला दिसतोय रंगीत तो महाद्विभाषिक राज्य होत, ज्याच्यामध्ये विदर्भातील 8 जिल्हे, विदर्भातील म्हणू आपण तर हे 8 जिल्हे, त्याच्यानंतर जर म्हणू आपण तर मराठवाड्यातील जे आहेत ते 5 जिल्हे, सोबतच म्हणू आपण तर मुंबईसह जे महाराष्ट्रातील असतील ते 10 जिल्हे आणि गुजरात सौराष्ट्रमधील 16 जिल्हे आपण या ठिकाणी पाहिले होते. ठीक आहे, रसा मिळून जो आहे तो महाद्विभाषिक मुंबईचं राज्य जे आहे ते अस्तित्वात आलं होतं. ठीक आहे, चला जसं मी आपल्याला सांगितलं की 1 नोव्हेंबर 1956 रोजी यशवंतराव चव्हाण यांनी या महाद्विभाषिक राज्याची म्हणजेच मुंबई राज्याची मुख्यमंत्री पदाची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली होती. तर मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताना यशवंतराव चव्हाण यांनी बंदुकीची गोळी न वापरता राज्य करण्याची ग्वाही दिली होती त्यावेळी, सोबतच म्हणू आपण तर आतापर्यंत जे काही आंदोलन सुरू होतं संयुक्त महाराष्ट्राचं त्यावरती तोडगा म्हणून संसदेकडून हा महाद्विभाषिक राज्याचा कायदा पारित करण्यात आला होता. परंतु हा द्विभाषिकांचा निर्णय ऑब्विसली म्हणता येईल आपल्याला किंवा स्वाभाविकतःच मराठी लोकांना तर हा महाद्विभाषिक राज्याचा प्रयोग आवडला नव्हता, सोबतच म्हणू आपण तर त्यांनी या महाद्विभाषिक राज्याच्या कल्पनेला विरोध करायला सुद्धा सुरुवात केली होती. परंतु ज्या पद्धतीने मराठी लोकांना हा द्विभाषिकांचा निर्णय मान्य नव्हता त्याचप्रमाणे गुजराती लोकांना सुद्धा हा महाद्विभाषिक राज्याचा निर्णय जो आहे तो मान्य नव्हता. म्हणून या गुजराती लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर महागुजरातची मागणी केली होती, महागुजरातची, ज्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा होती की मुंबईसह गुजरात जो आहे तो अस्तित्वात आला पाहिजे आणि गुजराती भाषिकांचा तो असला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी यांनी पंडित नेहरूंसमोर रेटून धरली होती. ठीक आहे, त्यानंतर